लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पौराहित्य वर्ग त्या ठिकाणी सुरू केले जातात आणि संस्कृत भाषेतील मंत्र आणि श्लोक याचा अभ्यास त्या ठिकाणी शिकवला जाणार तीनशे रुपयामध्ये दोन पुस्तकं दिले जाणार म्हणजे किती सांस्कृतिक दहशतवाद हा जनसामान्य माणसावर समाजावर लादण्याचं काम ही शिक्षणात घुसलेली संघाची मंडळी करते अहो ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पौराहत असेल वेदोक्त प्रकरण असेल या गोष्टीवर कडाडून विरोध केला आयुष्यभर ज्या शाहू महाराजांनी या सगळ्या अंधश्रद्धा कर्मकांड पूजा अर्चांवर विरोध केला त्यांच्याच शाहू कॉलेजमध्ये त्यांच्या नावाने त्या ठिकाणी असणाऱ्या महाविद्यालयामध्ये पौराहित्य वर्ग चालू केले जातात हा खर तर त्या शाहू महाराजांच्या विचारांचा अपमान आहे आणि लातूरमध्ये इतकी भटाळलेली व्यवस्था आता संस्कृत भाषेच्या वर्गासाठी डायरेक्ट पाहुराहित्य वर्ग आता मंत्रण जोक करून काय सगळ्या बहुजनांच्या मुलांना काय पूजा अर्चा करायला हवायच्या का नालायक ना प्राचार्यांना याची काढीची अक्कल नसते हे असले प्राचार्य जर जिवंत विचारांच्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या संस्था संघटना कार्यकर्ते हे जर विचाराने जिवंत असतील ना तर अशा प्राचार्याचं जाऊन थोबाट फोडलं पाहिजे अहो लाज वाटली पाहिजे तुम्ही शाहू महाराजांच्या नावाने कॉलेज चालवता महाविद्यालय चालवता तुम्ही प्राचार्य असतील त्या विभागाचे प्रमुख असतील अहो तुम्हाला संस्कृत शिकवायची तर शिकवा ना त्याची भाषा त्याची इतर पद तुम्हाला पौरा इतिहास करायची काय गरज करा आहे म्हणजे काय भटारकाना काढायचं का म्हणजे आमचा समाज गुलामीतच जगला पाहिजे ही जी भटी व्यवस्था आहे है ना ह्याला जाणीवपूर्वक ही विष कालवण्याचा प्रयत्न करते अहो राजश्री छत्रपती शाहू महाराज म्हटलं की पुरोगामित्वाचा त्यांच्या परिवर्तनवादी विचारांचा सर्वांना समान वागणूक देणारा राजा अहो ज्या राजांनी ह्या सगळ्या वैदिक धर्मव्यवस्थेला लाथाडून स्वतःचा मराठा धर्म स्थापन केला ज्यांनी इतर सगळ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी जातीय वर्णव्यवस्था ही उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जातीच्या उतरंडी आणि संघर्षाच्या उतरंडीत ज्यांनी नष्ट केल्या त्या शाहू महाराजांच्या नावावर महाविद्यालयामध्ये असे चाळे चालतात लातूर हे बदनाम केलं जातं शाहू महाराजांच्या नावाने सुद्धा त्या त्या कॉलेजमुळं लातूरची ओळख आहे आणि लातूरमुळं शाहू शाहू त्या कॉलेजची ओळख आहे आणि मराठवाड्याचा परिवर्तन चळवळीचा आवाज म्हणजे लातूर जर केंद्र असेल त्या शाहू कॉलेजमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या नावाला जर कलंक लावण्याचं काम प्राचार्य विभाग प्रमुखांनी ही जर मंडळी करत असतील तर गाठ संभाजी ब्रिगेड आहे हे तुमचं खरं तर काळं फासून फोडलं पाहिजे अशा प्राचार्यांचं हे लक्षात घ्या असले घाणेरडे धंदे चालणार नाही तुम्हाला शंभर वेळ सांगितलं जातं हा धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष देश आहे तुम्हाला तुमच्या धर्माच्या जे काही लागूल चालन केलं ना तर ते तुमच्या घरात आज तुम्ही वैदिक करणार उद्या एखादा मुसलमान म्हणला की मला इथं नमाज पटनाचे क्लासेस काढायचे विभाग स्थापन करायचा आहे तुम्हाला परवानगी द्यावी लागेल आणि ते सुरू झाल्यावर उद्या ख्रिश्चनाचं सुरू झाल्यावर परवा बौद्धांचं सुरू झाल्यावर अजून काय शिकांचं सुरू झाल्यावर ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला तो नाला एक प्राचार्य दीडजंबडीचा तो जबाबदार आहे का तुझी गाठ भेट घ्यायला येणार आम्ही कारण आम्हाला यावं लागेल तू शाहू महाराजांचं नाव बदनाम करतो अरे पगारी घेऊन ढेर पोट्यांनो प, तुम्हाला लाज वाटली पाहिजे आपण कशाला परवानगी दिली पाहिजे आणि कशाला नाही सतरा तारखेला परवानगी मिळाली आहे ह्या पौराहित्य वर्गाला हे खपून घेतलं जाणार नाही कदाचित रद्द पण करतील परंतु शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या शाहू कॉलेजमध्ये अशा पौराहित्य वर्गाला परवानगी मिळते हाच त्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्राचा शाहू महाराजांच्या महाराष्ट्राचा खून आहे लक्षात घ्या आणि जर चळवळीतील मावळे कार्यकर्ते जर शांत बसत असतील तर ह्या प्राचार्याला सोडून काढायला तुमच्यातला संघर्षमय लढव कार्यकर्ता जिवंत झाला पाहिजे एवढं सांगतो असले नाटक असले हे खपून घेऊ नका हे असली शिकलेली जमातच वकलेली असते हे जास्त शिकलेलेच आहेत ना हे समाजाच्या बोखंडी बसतात स्वतःला अतिशान समजतात अहो हा प्राचार्य घरात भावाला किंवा त्यांच्या कुटुंबाला बघत सुद्धा नसेल पण असे घाणेरडे क्लासेस काढायला याला परवानगी मिळते चालणार नाही